येवल्यामधील कातरणी येथील 11 ग्रामपंचायतीची निवडणूक ही लोकशाही मार्गाने नव्हता लिलाव प्रक्रियेने घडवून आणण्यात आली होती. तसंच नामनिर्देशपत्र दाखल करणाऱ्या उमेदवारावर दबाव आणून माघार घेण्यास भाग पाडले. त्यामुळे ही लोकशाहीची अवहेलना असून या सर्व जागा विविध कारणांनी बिनविरोध लिलाव प्रक्रियेने मिळाल्या आहेत. या सर्व प्रक्रियेकडे लक्ष घालत राज्य निवडणूक आयोगानं कातरणी येथील या सर्व 11 जागांवरील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात कातरणी येथील नागरिकांना माहिती दिली. कातरणी ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली आणि त्या ग्रामपंचायतीचा लिलाव करण्याचं त्या ग्रामपंचायत काही सदस्यांनी ठरवलं आणि त्या ठराविक 11 लोकांनी त्या ग्रामपंचायत जागेचा लिलाव केला आणि त्या लिलावाची बोली ही 21 लाखापर्यंत लागली आणि त्या अनुषंगाने त्याची दोन्ही भिंत आम्ही बनवलेली होती आणि लोकशाही मार्गाने विलक्षण व्हावं ही आमची आमचा हेतू होता. परंतु त्या लोकांनी कुठलीही एक हे न करता 21 लाख रुपयाची बोली करून लिलाव केला आणि याची ॲडिओ क्लिप आमच्याकडे होती. ती ॲडिओ क्लिपच्या आधारे आम्ही माननीय अप्पर जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे त्याची ध्वनिफिंत आणि अर्ज सादर केला. या अर्जाच्या अनुषंगाने काल आयोगाने योग्य ती दखल घेऊन त्या झालेल्या बिनविरोध निवडणुकी किंवा लिलाव झालेल्या ग्रामपंचायतीला स्थगिती मिळाली. प्रशांत कलंत्री, रिपीट वेध न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कलंत्री, येवला.